मित्रांनो, आजच्या तासाला आपण वाक्याचे प्रकार पाहणार आहोत आणि हे वाक्याचे प्रकार विधानावरून पडणारे आहेत आणि विधानामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माहीत असेल की त्यामध्ये एक विधेय आणि एक उद्देश्य असते. विधेय म्हणजे क्रियापद आणि उद्देश्य म्हणजे कर्ता. त्यामध्ये बघा, केवळ वाक्यामध्ये एवढंच एक लक्षात ठेवायचं की एकच कर्ता असतो व एकच क्रियापद असते. मिश्र वाक्यामध्ये दोन कर्ते आणि दोन क्रियापद असतात, तर संयुक्त वाक्यामध्ये दोन कर्ते दोन क्रियापद किंवा त्यापेक्षाही अधिक कर्ते किंवा अधिक क्रियापद असू शकतात. तर यावर आधारित आपण उदाहरणं पाहणार आहोत. आता पहा, पहिलं उदाहरण, नवा व्यवसाय करता यावा यास्तव त्याने नोकरी सोडली. आता याच्यामध्ये बघा बरं, यास्तव हे जोडण्यासाठी इथं वापरलेलं आहे. यास्तव हे उभयान्वयी अव्यय आहे आणि हे दोन वाक्यांना जोडतं. याच्यामध्ये बघा, नवा व्यवसाय करता यावा, मग यामध्ये बघा बरं, धातूला जेव्हा वाविवे लागते तेव्हा यातून उद्देशाचा बोध होतो. उद्देश म्हणजे हेतू. बघा, नवा व्यवसाय करता यावा यास्तव त्याने नोकरी सोडली. त्याने नोकरी सोडली त्यामागे हेतू काय होता? तर नवा व्यवसाय करता यावा. म्हणून हे जे आहे याच्यामध्ये हे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय आहे आणि यातून तुम्हाला मिश्र वाक्याचा बोध होतो. दुसरं उदाहरण पाहू आणखीन त्याच्यामध्ये. फरशीवरून चालत असताना पाय घसरून तो पडला. आता तो पडला याच्यामध्ये बघा, पडला हे एकच क्रियापद आहे आणि एकच याच्यामध्ये करता आहे, त्यामुळं हे याच्यातलं केवळ वाक्य होईल. मुलांना आवडलेल्या विषयास मी तात्काळ संमती दिली. दिली ह्याच्यातलं क्रियापद आहे, देणारा कोण? मी. एवढंच याच्यामध्ये करता आहे आणि याच्यामध्ये कुठेही उभयान्वयी अव्यय दिसत नाही आहे. हे सुद्धा याच्यातलं केवळ वाक्य आहे. वडिलांनी जो पैसा मिळविला त्याने तो सर्व घालविला. याच्यामध्ये बघा, पैसा मिळविला एक क्रियापद आहे आणि घालविला त्याच्यामध्ये दुसरं क्रियापद. मिळविला आणि घालविला दोन क्रियापद आहे, म्हणजे दोन याच्यामध्ये क्रियापद असल्याकारणानं हे केवळ वाक्य होत नाही आहे. मग यामध्ये कुठेही उभयान्वयी अव्यय नाही आहे. याच्यामध्ये बघा, जो पैसा हा एक करता आहे याच्यामध्ये आणि तो हा एक करता, म्हणजे दोन करते दोन क्रियापद आले, हे याच्यातलं मिश्र वाक्य आहे. तो वेळेपूर्वीच आला हे फार बरे झाले. आता असं उदाहरण वाचल्या वाचल्या काही जणांना वाटतं की हे केवळच वाक्य आहे, पण बघा मित्रांनो, याच्यामध्ये दोन करते दोन क्रियापद आहेत. परत पहिला क्रियापद आला, तो वेळेपूर्वीच आला, येणारा कोण? तो हा याच्यातला करता आहे. हे फार बरे झाले, झाले हे क्रियापद आहे आणि हे याच्यातलं करता आहे, म्हणजे हे याच्यातलं मिश्र वाक्य बनते. पुढचं उदाहरण पहा. परवानगी घ्या आणि आत या, याच्यामध्ये बघा हे आहे याच्यातलं समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. यातून तुम्हाला संयुक्त वाक्याचा बोध होतो. दोन उद्देश दोन विधेय याच्यामध्ये उद्देश जर दिसत नसला तरी हे आज्ञार्थी स्वरूपातलं आहे, त्यामुळे दोन विधेय आहे याच्यात. संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटानं भरून गेले. बघा, भरून गेले म्हणजे भरले. भरून जाणारे कोण? तर झाड. हे याच्यातलं केवळ वाक्य आहे, कारण याच्यात एकच क्रियापद आणि एकच कर्ता आहे. गडकरी मुंबईहून आले आणि लगेच नागपूरला गेले. आता याच्यामध्ये आणि हे याच्यामध्ये समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे आणि हे संयुक्त वाक्याचा बोध करून देते.
ह्याच्यामध्ये आले आणि गेले हे दोन ह्याच्यातले क्रियापद आहेत. मला ताप आला आहे म्हणून मी शाळेत जाणार नाही. आता ह्याच्यामध्ये जे म्हणून आलेलं आहे हे परिणाम दाखवा लागले. बघा, मला ताप आला आहे त्याचा परिणाम काय, मी शाळेत जाणार नाही. याच्यामध्ये बघा, आला आहे हे क्रियापद आहे आणि जाणार नाही हे क्रियापद आहे. म्हणजे हे याच्यातलं परत एकदा संयुक्त क्रियापद झाले, संयुक्त वाक्य झालेलं आहे. एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन थडकली. थडकली म्हणजे थ पाहिजे होतं इथं, थडकली धडकली झालं. थडकणारी कोण तर बातमी, हे झालं याच्यातला कर्ता. आणि एकच क्रियापद एकच कर्ता आहे म्हणून हे याच्यातलं केवल वाक्य आहे. ध्यान संपल्यावर ते आमच्यात आले हे क्रियापद, बसले हे क्रियापद आणि चर्चा सुरू झाली हे क्रियापद. याच्यामध्ये बघा बरं, व हे उभयान्वयी अव्यय आहे, समुच्चय बोधक, आणि यातून तुम्हाला संयुक्त वाक्याचा बोध होतो. पुढचं उदाहरण पहा. वादळ आले आणि लोकांची भीतीने पळापळ झाली. बघा याच्यामध्ये आणि हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहेत, त्याच्यामुळे हे वाक्य संयुक्त होईल. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. आम्ही योगासने करतो त्यामागे उद्देश काय, आमचे शरीर सुदृढ व्हावे. बघा हे व्हावे वावीवे मी म्हटलो आत्ताच तुम्हाला, वावीवे इथं धातू लागले आणि पुढे म्हणून यास्तव सबब यासाठी हे असे उभयान्वयी अव्यय आपले आले की हे उद्देश दाखवतात आणि उद्देश दाखवणारे हे तुमचे मिश्र वाक्यात असतात. जशी ज्या राष्ट्राची हत्यारे असतात तशी त्या राष्ट्राची संस्कृती असते. याच्यामध्ये बघा, जशी तशी याच्यामध्ये लक्ष ठेवायचं. इथं ज आणि इथं त आलं लक्ष ठेवायचं. जो जी जे तो ती ते, जसे तसे, जरी तरी, जर तर, जेव्हा तेव्हा, जेथे तेथे, असे आले तर हे समजायचे. जोड्या आल्या की समजायचं हे मिश्र वाक्य आहेत. याच्यामध्ये बघा, असतात हे क्रियापद आहे आणि असते दुसरं क्रियापद आहे. घुबड इंग्रजी साहित्यात ज्ञानाचे प्रतीक आहे. पण हे न्यूनत्व दाखवायला लागलं, विरोध करते त्या गोष्टीला. बघा, त्याच घुबडाला आपल्याकडे अशुभ मानतात. मग न्यूनत्व दाखवणारं हे संयुक्त वाक्यात असते. जर पाऊस आला तर क्रिकेटचा सामना होणार नाही. मी आत्ताच 14व्या उदाहरणात सांगितलं होतं की ज आणि त ची जोडी आली. बघा बरं, जर तर हे याच्यामध्ये संकेत दाखवायला लागलं आणि हे मिश्र वाक्य दर्शवते. राजसाहेबांनी आदेश दिला की प्रत्येकाने आता प्रचाराला लागावे. की आता ह्या कीचा अर्थ इथं किंवा होत नाही आहे, म्हणजे स्वरूप दाखवायला लागलं. राजसाहेबांनी आदेश दिला की काय आदेश दिला, प्रत्येकाने प्रचाराला लागावे. म्हणून हे उदाहरण तुमचं मिश्र बनतंय. पुढचं उदाहरण पहा. रवींद्रनाथ टागोर हे थोर कवी होते. थोर कवी होते आणि त्यांनी गीतांजली हे काव्य लिहिले. याच्यामध्ये आणि हे याच्यामध्ये समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे आणि म्हणून हे संयुक्त वाक्य बनते. घरातून बाहेर पडल्यावर तो रस्त्याकडे चकित नजरेने पाहू लागला. पाहू लागला हे क्रियापद आहे आणि करता एकच आहे, त्याच्यामुळे हे केवल वाक्य आहे. माझ्यावर अनेक दुस्सह प्रसंग आले असले तरी माझा एकंदरीत जगाचा अनुभव कटू नाही. याच्यामध्ये तरी म्हणजे इथं जरी तरीच्या नियमानं हे मिश्र वाक्य बनते. काही लोक वरदक्षिणा घेतात आणि हे बघा हे परत समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे, त्याच्यामुळे हे याच्यातलं संयुक्त वाक्य आहे. ढग इतका मोठा होता की त्याने सूर्याला झाकून टाकले. की म्हणजे याच्यातून परिणामाचा बोध होतो आहे, हे तुम्हाला आता संयुक्तच्या घरात घ्यावं लागेल. पुढचे उदाहरण पहा. तू काम पूर्ण कर म्हणजे तुला मानधन मिळेल. म्हणजे आता याच्यातून तुम्हाला संकेताचा बोध होतो. बघा, जर तू काम पूर्ण केलेस तर तुला मानधन मिळेल. म्हणून हे याच्यातलं मिश्र वाक्य बनते. दंगल झाली त्याचा परिणाम काय झाला बघा बरं,
पोलिसांनी बंदोबस्त केला म्हणून हे ज्यामध्ये परिणाम दर्शविते म्हणून हे याच्यातलं संयुक्त वाक्य आहे. बाबा म्हणाले की काय म्हणाले बाबा, बघा स्वरूप उलगडून दाखवलं का, बाबा म्हणाले की आज काम झालेच पाहिजे म्हणून हे याच्यातलं मिश्र वाक्य बनते. तिचे कोणाशी तरी सतत चाललेले भांडण तिच्या आईला आवडत नाही, आवडत नाही याच्यामध्ये एवढंच क्रियापद आहे आणि हे याच्यातलं केवळ वाक्य आहे. जरी मुले निरागस असतात तरी त्यांचे फाजे लाड करू नये. जरी तरी ही जोडी आली परत मित्रांनो, हे झालं याच्यातलं मिश्र वाक्य. काही दिवसापूर्वी तो मला भेटला होता परंतु बघा न्यूनत्व आलं की नाही, विरोध झाला की नाही इथं, मग विरोध झाला म्हटलं की हे याच्यातलं संयुक्त वाक्य बनते. मला बागकाम करायला आवडते कारण, कारण दाखवलं याच्यामध्ये म्हणजे हे कारणबोधक असल्यामुळे मिश्र. जी इमारत सर्वात उंच आहे ती प्राचीन आहे याच्यामध्ये बघावर जी तीची जोडी आलेली आहे याच्यामध्ये हे मिश्र. आम्हाला वेळेवर पोहोचणारी गाडी हवी, हवी एवढंच याच्यामध्ये क्रियापदे हे याच्यातलं केवल. समारंभ आटोपला आणि आम्ही घरी आलो आणि समुच्चय बोधक बनव्यावे म्हणून हे याच्यातलं संयुक्त वाक्य. जेव्हा गारपीट होते तेव्हा आंब्याचे नुकसान होते, बघा याच्यामध्ये ज तची जोडी आली का बघा जेव्हा तेव्हा, हे काल वाचक जरी असले तरी हे याच्यातलं मिश्र वाक्य. जखमी पाकराला ठेवण्यासाठी पिंजरा, वा व नाही आहे मित्रांनो, हे वा म्हणजे किंवा म्हणजे याच्यामध्ये विकल्प दर्शवत आहे, हे याच्यातलं संयुक्त वाक्य आहे. मालकाने कामगारांच्या मागण्या मान्य कराव्यात, बघा मी म्हटलं ना वावीवे आले आणि तर म्हणून आले म्हणजे याच्यामध्ये उद्देश आहे आणि उद्देश हे तुमचं मिश्रमध्ये असते. नागरिकांमध्ये जागृती झाल्याने प्रदूषण नाहीसे होईल, नाहीसे होईल एवढंच याच्यामध्ये क्रियापद आहे आणि म्हणून हे याच्यातलं केवळ वाक्य आहे. मनापासून हाती घेतलेले काम नेहमीच पूर्ण होते, होते याच्यामध्ये एवढंच क्रियापद आहे त्याच्यामुळे हे याच्यातलं केवळ वाक्य. नृत्य शिकावे म्हणून, बघा परत वावीवे आले आलेले म्हणून आहे, उद्देश आहे या क्रियेमध्ये बघा बरं, म्हणून मिश्र वाक्य. सर्व तरुण व्यसनी असतात असे म्हणणे अयोग्य आहे, आता कोणाला वाचल्या वाचल्या केवळच वाटते. सर्व तरुण व्यसनी असतात याच्यामध्ये असतात हे क्रियापदे, असे म्हणणे अयोग्य आहे हे क्रियापदे, याचे कुठे उभयन्वयावे नाही त्याच्यामुळं हे याच्यातलं मिश्र वाक्य आहे. पुढचं उदाहरण पहा आणखी. लवकर झोपले आणि लवकर उठले तर उत्तम आरोग्य प्राप्त होते, याच्यामध्ये आणि आलेलं आहे, आणीला महत्त्व द्या या तरला मात्र नंतर द्या, हे याच्यामधलं मिश्र वाक्य आहे, ह्याच्यातलं केवळ आहे पण महत्त्व याला असल्यामुळं याला संयुक्त वाक्य मानलं जातं. अवगत असलेल्या कलेने माणसाचे जीवन संपन्न होते, होते एवढंच क्रियापद याच्यामध्ये, हे झालं याच्यातलं केवळ वाक्य. जर भरपूर पाऊस पडला तर चांगले पीक येईल, याच्यामध्ये जर तर ज तची जोडी आलेली आहे त्याच्यामुळे एवढं लक्ष ठेवा मिश्र. इथं जरी तो नास्तिक वाटत असला तरी तो नास्तिक नाही याच्यामध्ये बघा बरं, जरी तरी यावरून काय आलं हे मिश्र. खूप ठरूनही त्याला पैशाचे स्वंग आणता आले नाही, आले नाही एवढंच क्रियापद याच्यामध्ये, हे झालं याच्यातलं केवल. आम्हाला हीच वस्तू हवी आहे कारण, आता कारण बोधक म्हणे याच्यामध्ये हे झालं मिश्र. माझ्या मित्राने मला पत्र पाठवून आभार मानले, मानले एवढं याच्यातलंच क्रियापद आहे याच्यामुळे हे झालं याच्यातलं केवळ वाक्य. जरी त्याला उमजले असले तरी, बघा स्पीड वाढलेली माझी, जरी तरी उत्तर पटकन निघतंय आपलं ते महत्त्वाचं आहे मिश्र. मन लावून अभ्यास केल्यामुळे त्याला परीक्षेत यश मिळाले, इथं बघ केल्यामुळे. एका पेपरला विचारलं होतं की मुळे या शब्दयोगी अवयवावरून कोणत्या वाक्यप्रकाराचा बोध होतो, त्याच्यामध्ये एकच क्रियापद आहे
त्याच्यामुळे साहजिकच हे केवळ वाक्य असणार आहे. तू अशक्त असशील तर, आता याच्यामध्ये तर आहे, जर तर जरी असलं तरी पुढे वाचत चाला भरपूर खेळ. आणि समुच्चय त्याच्यामुळं याला संयुक्त वाक्यात घेतलं जाईल. जी काही विद्या माझ्यापाशी आहे ती सारी मी तुला देईन. बघा याच्यामध्ये जी ती जोडी आलेली याच्यामध्ये, म्हणजे हे याच्यातलं मिश्र वाक्य. आणि आता शेवटचं पहा, व्याख्यान एकदा रंगू लागले. रंगू लागले हे क्रियापद आहे याच्यामध्ये, म्हणजे हे उभयान्वयी अव्यय आहे. ते फारच रंगते हे एक क्रियापद आहे. आणि याच्यामध्ये बघा, आणि आलेलं आहे. आणि पडू लागले म्हणजे चांगलेच कोसळते. हे याच्यातलं आणिमुळं संयुक्त वाक्य बनते.